शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता राज्यभरातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर बैठकांचं सत्र सुरू झालंय, त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, जिल्हा प्रमुखांशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज शिवसेना भवनामध्ये दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। याआधी सुद्धा काही दिवसांपूर्वी अशी शिवसेना भवनामध्ये बैठक झालेली होती, उद्धव ठाकरे यांनीच तेव्हा संबोधित केलं शिवसैनिकांना, आणि आता आज पुन्हा एकदा शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना बोलावण्यात आलेलं आहे दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात। उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आज त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। विरोधी पक्षनेतेपदाच्या नावासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली आणि या बैठकीत सर्वच आमदारांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागते का किंवा त्यांच्या नावाची आज घोषणा होते का याकडे देखील लक्ष आहे। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, एकदा अजित पवारांसोबत आणखी काही नावं समोर येत होती आणि त्यातून आता अजित पवार यांचंच नाव अग्रस्थानी पाहायला मिळत आहे, काय निर्णय झालाय? नक्की काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली आणि शरद पवार यांनी सर्व नेते आणि आमदारांचे मत जाणून घेतले आणि त्या दरम्यान अजित पवार यांना विरोधी पक्ष नेता करावा अशी या ठिकाणी एकमेकाने मागणी करण्यात आली होती आणि त्याबाबत अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवार घेणार आहे। परंतु सर्व आमदार आणि काही नेत्यांची जी मागणी आहे ती अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेता करावा, कारण सभागृहात आक्रमक असा एक व्यक्तिमत्व आवश्यक आहे आणि त्यासाठी अजित पवार हे आक्रमक आहेत आणि त्याचा फायदा विरोधी पक्षापदी होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने अजित पवार यांना विरोधी पक्ष नेतापद द्यावं अशी मागणी करण्यात आली होती आणि आज शक्यता आहे की सरकारची बहुमत चाचणी झाल्यानंतर अजित पवार यांचा विरोधी पक्ष नेतापदी नियुक्ती होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही। जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आजच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि आता आज घोषणा होते का याकडे आपलं लक्ष असेलच। सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।